एक महत्त्वाची बातमी. पुनर्वसनाच्या चिंतेमुळे 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालाय. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांबरोबर पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली. तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका कशी ठेवतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पाटील. तर श्रीनिवास वनगा हे घरी परतलेले आहेत तब्बल 36 तासानंतर घरी येऊन पुन्हा बाहेर गेलेत. ते मित्रवारा परिवारांसोबत होते, पोलीस त्यांचा शोध घेत होते, त्यांनाही काळजी वाटली होती. वरून सारखे फोन येत होते की त्यांना तिकडे घेऊन या वर्षा बंगल्यावरती, पण त्यांची जायची तिकडे इच्छा नव्हती. पण त्यांना घरी घेऊन आलो आम्ही, आणि त्यानंतर ते आरामासाठी, त्यांना आरामाची गरज आहे म्हणून ते आराम करण्यासाठी परत नातेवाईकांकडे थांबलेले आहेत. श्रीनिवास वनगा हे जवळपास 36 तास नॉट रिचेबल होते, आणि त्याच्यामुळे घरच्यांची चिंता आहे ती वाढली होती. एकूणच पाहायला गेलं तर परवा संध्याकाळी 7:15 सुमारास ते आपली थैली घेऊन घरातून बाहेर पडले होते. त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही फोन जे होते ते स्विच ऑफ येत होते, त्यामुळे त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. घरचे लोक आहेत ती सर्व नातेवाईकांकडे चौकशी करत होती, त्यांची जे जी ठिकाणं आहेत ती तपासत होती, मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता. मात्र आज पहाटे आपण त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते रात्री जवळपास 2:30 ते 3 दरम्यान घरी आले होते. ते सुखरूप आहेत, व्यवस्थित आहेत, ते मित्रांबरोबर होते, कारण त्यांना मनस्ताप झाला होता, टेन्शनमध्ये होते, त्यामुळे ते त्यांच्या मित्रांसोबत रिलॅक्स होण्यासाठी गेले होते. आणि पुन्हा आल्यानंतर ते पुन्हा मित्रांसोबत गेले. मी मला पूर्ण बरं वाटेल त्यावेळेस मी घरी येईन, माझी काही चिंता करू नका, असं ते त्यांच्या घरी पत्नीला वगैरे सर्वांना सांगून गेले. आणि जे तिथे पोलीस बंदोबस्तासाठी होते त्यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनाही सांगितलं की मी व्यवस्थित आहेत, कोणाला चिंता करायची काही गरज नाही. त्यामुळे जे श्रीनिवास वनगा हे तिथून गेल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली होती, ह्या सर्वांची चिंता आता मिटलेली आहे. तर आपल्याला कळतंय की त्यांची चिंता मिटलेली आहे. धन्यवाद संतोष. आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती दुःखी झाले होते श्रीनिवास वनगा, पण आता ते घरी परतलेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.